ही बँक महिलांच्यासाठी सुरू झालेली आहे. आमचे सगळे सभासद महिला आहेत आणि आमच्या बायलॉजमध्येच आहे की आम्ही फक्त महिलांना कर्ज देऊ शकतो. 25 वर्षांपूर्वी सुरू झालेली माणदेशी महिला सहकारी बँक ही ग्रामीण भारतातली महिलांसाठी स्थापन झालेली पहिली सहकारी बँक, जगातली पहिली डिजिटल महिला सहकारी बँक होण्याचं आज त्यांचं उद्दिष्ट आहे. पण सुरुवातीला या बँकेचा लायसन्ससाठीचा अर्ज रिझर्व्ह बँकेने फेटाळला होता, कारण बँकेच्या प्रमोटर महिला निरक्षर होत्या. माझ्याबरोबर 15 महिला आल्या होत्या आणि त्या म्हणल्या रिझर्व्ह बँकेत की आम्हाला लिहिता वाचता येत नाही पण मोजता येतं. आणि त्यांनी आव्हान केलं ऑफिसरांना की आम्हाला कुठल्याही मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा, आम्ही चुकलो तर लायसन्स देऊ नका. पण तुमच्या ऑफिसरना पण मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा आणि बघूया, आणि कॅल्क्युलेटर देऊ नका त्यांना आणि बघूया कोण लवकर मोजतं, आम्ही का तुमचा ऑफिसर. ही ताकद आहे त्यांच्यामध्ये. बँकेच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण चेतना सिन्हांना बळ मिळालं ते जयप्रकाश नारायण आणि गांधीजींच्या विचारांमधनं. ग्रॅज्युएशन करतानाच मुंबईमध्ये जयप्रकाश नारायणला भेटले होते आणि ते सांगायचे की विद्यार्थ्यांनी, यंग तरुणांनी खेड्यात एक जागा जायला पाहिजे आणि तिथे काम करायला पाहिजे. कठीण आहे, म्हणजे मी इथे आली मला सोपं नाही गेलं, पण हे जी चळवळीमध्ये जे सगळं शिक्षण म्हणजे पुस्तकं वाचलेले असतात आणि गांधींचा जो प्रवास बघितले म्हणजे वाचलेला असतो आणि गांधीवादी विचाराचे लोकांचे पण प्रवास बघितलेला असतो, त्यांनी कुठेतरी प्रेरणा भेटते. या बँकेत महिला व पुरुष कोणालाही खातं काढता येतं, पण कर्ज फक्त महिलांनाच मिळतं. अशाच ठेवी आणि कर्जांच्या आधारावर आज या बँकेशी जोडलेल्या अनेक जणींची आयुष्य आणि उद्योगधंदे उभे आहेत. पहिलं 30,000 कर्ज काढलं त्यावेळेस लोकांचं 5 रुपयानं पैसे होतात, ती परतफेड केली, हप्त्या हप्त्यानं बँकेचे पैसे नेल झालं. नंतर 60,000 रुपये कर्ज काढलं, ते पण नेल केलं ना. मग आता 3-3.5 एकर जमीन खरेदी केली. तुमच्या नावावर? हो. तुमच्या नावावर? माझ्या स्वतःच्या नावावर. अच्छा. आणि घर? घरही माझ्या नावावर आहे. सावकारापेक्षा बँकेकडून कर्ज घेणं चांगलं आणि गुंतवणूक देखील बँकेतच केलेली बरी, असा विश्वास बँकेने ग्राहकांमध्ये निर्माण केलाय. ह्याच्यात भरलं पैसे ते गेलं ना माझे पैसे. कशात भरले? ते पल्स मध्ये. अच्छा. हा, मग आता बँकेतच भरले, आता बँकेतच माझे पैसे. किती पैसे गेले त्याच्यात? लय गेले पैसे. अच्छा. त्यावेळेस मग त्याच्यावरती रुपाली शिंदेंचा चांबड्यांच्या पारंपरिक वाद्यांचा व्यवसाय आहे. धंद्यात एकदा फसवणूक झाल्यावर त्या स्वतः डिजिटल व्यवहारांकडे तर वळल्याच, पण सोबतच आता त्या माणदेशी बँकेच्या डिजिटल व्यवहार प्रशिक्षण मोहिमेच्या प्रमुख आहेत. पैसे कसे काढायचे मी तुम्हाला दाखवते. हे एटीएमचं पूर्ण मशीन आहे. गेल्या 25 वर्षात माणदेशी महिला सहकारी बँकेने एकूण 1,00,000 महिलांना कर्ज दिलंय. यातल्या अनेकींनी अनेकदा कर्ज घेतलंय. बँकेकडे एकूण 1,07,000 ठेवीदार आहेत. यापैकी 25% पुरुष आहेत, 75% महिला आहेत. एखाद्या देशातले किती लोक बँकिंग सेवा वापरतात, म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन किती आहे, हे त्या देशाची प्रगती दाखवणारं असतं. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या एका पाहणीनुसार भारतातल्या दर 5 महिलांपैकी 1 अजूनही बँकिंग सेवा वापरत नाही, कारण माण सारख्या या दुर्गम भागातल्या महिलांना बँकांपर्यंत पोचताच येत नाही. म्हणूनच आता बँकांनी या दुर्गम दुष्काळी भागातल्या लोकांपर्यंत पोचून त्यांना डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेचे धडे देणं महत्त्वाचं आहे. हेमलता अब्दागिरे बँकेच्या डिजिटल कॉरस्पॉन्डंट म्हणजे बँक सखी आहेत. दुर्गम भागातल्या महिलांना त्यांच्या घरी किंवा अगदी शेतावर जाऊन त्या बँकेच्या सेवा देतात. अमाऊंट किती टाकायची? 1,000. कागदपत्र भरणं, पैसे जमा करणं, यासोबतच अगदी बँकेतनं ठराविक रक्कम काढण्याचे व्यवहार देखील शेतावरच होऊ शकतात. अशी डोअरस्टेप बँकिंगची सेवा द्यायला सुरुवात केल्यापासून बँकेमध्ये 12,000 नवीन खाती उघडली गेलेत. या महिलांच्या हातात पैसे आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षात काय बदललं? आम्हाला असं लक्षात आलं की त्यांच्या खाण्यापिण्यात बदल आलेला आहे.
त्यांची रिपेमेंट करण्याची कॅपॅसिटी चांगली, म्हणजे त्याच्यात आमचं थकबाकीचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यांचं लोन घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अजून एक म्हणजे ज्यावेळी महिलांच्या हातात हा पैसा आला त्यामुळं तिचं घरातलं डिसिजन पण तिच्या हातात आलं, मग त्यांच्या मुलांना पण चांगल्या पद्धतीनं त्या शिकवत आहेत. गाव पातळीवरच्या अडचणी लक्षात घेत त्यानुसार बँकिंग सेवांमध्ये बदल करण्यावर माणदेशी बँकेचा भर आहे आणि बँक डिजिटाईज करताना हेच त्यांच्या समोरचं आव्हान आहे. काय होतं, टेक्नॉलॉजी असेल, नॉलेज असेल, ते शहराकडे आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काय हवं आहे ते त्यांच्या कानापर्यंत पोचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आत्तापर्यंत 8.5 लाख महिलांपर्यंत पोचून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा पल्ला बँकेने गाठलाय. या प्रवासात बँकेने त्यांना काय दिलं, तर या आयाबायांच्या जाणतेपणाला पाठिंबा आणि त्यांच्या कष्टांना सन्मान. कर्ज फेडणार तशीच फटाकड्याचा बार मी महिला बँकेच्या समोर मी करणार. कधी जरी आपण 10 रुपये बँकेत भरलं ते आपल्याला फिरून उपयोगाला येणार आहे. ते 100 केलं 25 रुपये खावा, 75 रुपये बँकेत जाऊ द्या. ह्या महिलांचा जो नॉलेज आहे तो नॉलेज त्याचा जगाला फायदा व्हायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की एक वेगळी फायनान्शियल इन्क्लुजनची युनिव्हर्सिटीसारखं इथे स्थापन झालं पाहिजे की जी युनिव्हर्सिटी हे सांगते की इथल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी एक वेगळी बँकेचं स्वप्न बघितलं, त्याला साकार केलं आणि ती बँक आज उभी आहे.